संयुक्त राष्ट्राद्वारे जारी केलेल्या जागतिक आनंदी रिपोर्ट 2021 नुसार सगळ्यात आनंदी देश कोणता आहे? तर सगळ्यामध्ये आनंदी देश आहे फिनलँड देश. कोणता देश आहे? यामध्ये टॉप 3 देशाची नावे कोणती कोणती आहेत? पहिल्या स्थानावर आहे फिनलँड, दुसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे आणि तिसऱ्या स्थानावर आहे स्वित्झर्लँड. या रिपोर्टनुसार भारत हा 139व्या स्थानावर आहे. कितव्या? 139व्या स्थानावर भारत आहे. हा रिपोर्ट बघा कोण जारी करतं? संयुक्त राष्ट्र जारी करत असतं. तर विषय आपला या ठिकाणी बघा फिनलँडचा चालू आहे, म्हणजे एक नंबरला फिनलँड आहे. फिनलँड बघा युरोप खंडामधला देश आहे. फिनलँडची राजधानी बघा हेलसिंकी आणि तिथलं चलन आहे युरो. त्या ठिकाणी काय चालतं? युरो चालतं. फिनलँडचे राष्ट्रपती कोण आहेत? सावली, लक्षात ठेवा, सावली निनेस्टो. आणि फिनलँडचे प्रधानमंत्री सना मारिन. नेदरलँडचे पुन्हा एकदा प्रधानमंत्री कोण बनलेले आहेत? राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक आहे मार्क रुट्टे. लक्षात ठेवा, मार्क रुट्टे. तर या ठिकाणी बघा आपला नेदरलँड देश चालू आहे, म्हणजे त्याचं माहिती चालू आहे. नेदरलँड हा युरोप खंडामधला देश आहे. राजधानी बघा एम्स्टर्डम. नेदरलँडची करन्सी कोणती? युरो आहे. नेदरलँडचे प्रधानमंत्री बघा मार्क रुट्टे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालयसुद्धा जे काही हेगे नेदरलँड या ठिकाणी स्थित आहे. तर नुकतेच काही महत्त्वाचे प्रधानमंत्री नियुक्त झालेले आहेत. जपानचे नवीन प्रधानमंत्री कोण नियुक्त झाले? योशिहिदे सुगा. लेबनानचे नवीन प्रधानमंत्री कोण नियुक्त झाले? मुस्तफा अदीब. श्रीलंकाचे नवीन प्रधानमंत्री कोण नियुक्त झाले? महिंद्रा राजपक्षो. कोण नियुक्त झाले? महिंद्रा राजपक्षो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्य सरकारने ॲनिमिया या आणि कुपोषणला विरोध करण्यासाठी समीर अभियान चालू केले? तर झारखंड राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. तर विषय आपला झारखंड राज्याचा चालू आहे. झारखंडची स्थापना 15 नोव्हेंबर 2000 रोजी झाली होती. राजधानी बघा रांची आहे. झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. झारखंडचे राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्मू. झारखंडचे मुख्य न्यायाधीश आहेत रवी रंजन. लक्षात ठेवा, रवी रंजन. 5 शेजारचे राज्य कोणते कोणते आहेत? बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, पश्चिम बंगाल आहे, ओडिसा आणि छत्तीसगड. असे एकूण 5 शेजारील राज्य आहेत. लोकसभेचे बघा 14 सदस्य आहेत, राज्यसभेचे 6 आहेत आणि विधानसभेचे एकूण 81 सदस्य आहेत. किती? 81. 4 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी योजना सुरू केली? कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी योजना चालू केली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान राज्य सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी योजना चालू केलेली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतने घोषणा केली की जे काही बहुप्रक्षिक सार्वभौमिक स्वास्थ्य योजना आहे त्याला मुख्यमंत्री चिरंजीवी योजनासुद्धा म्हटलं जाईल. आणि या योजनेतर्फे राजस्थानमधील जे काही कुटुंब आहेत त्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा पुरवल्या जातील आणि परिवाराला 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य सेवासुद्धा दिल्या जाणार आहेत. तर या ठिकाणी राजस्थान राज्य आलेलं आहे. राजधानी जयपूर आहे. मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. मुख्य न्यायाधीश आहेत इंद्रजीत मोहंती. 5 शेजारील राज्य कोणते कोणते आहेत? मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे आणि पंजाब आहे. राजस्थानमध्ये लोकसभेचे किती सदस्य आहेत? तर 25 सदस्य आहेत. राज्यसभेचे 10 सदस्य आहेत आणि विधानसभेचे 200 सदस्य आहेत. किती? 200. भारताचं सर्वात मोठं जे काही रेगिस्तान आहे त्याचं नाव आहे बघा थार रेगिस्तान. हे सुद्धा राजस्थानमध्ये स्थित आहे. कर्करेखासुद्धा भारताच्या जे काही राजस्थान राज्य आहे त्यामधून जात असते. त्याचबरोबर आपण जे काही महत्त्वाच्या योजना असतील नुकतेच पार पाडलेल्या त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. गोधन न्याय योजना. कोणती योजना? गोधन न्याय योजना छत्तीसगड राज्य सरकारने सुरू केलेली आहे. दुसरी बघा इंदिरा रस योजना ही राजस्थान सरकारने सुरू केलेली आहे. तिसरी बघा डीडी वाहिनी सेवा योजना ही मध्य प्रदेश सरकारने चालू केलेली आहे. त्याच्यानंतर बघा सुपोषित माता अभियान राजस्थान राज्य सरकारने सुरू केली होती. आणि जी काही किसान मित्र योजना आहे ही हरियाणा राज्य सरकारने सुरू केली. कोणत्या? हरियाणा. कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा तरंगणारा सोलर फार्म तयार केलेला आहे? तर सिंगापूर या देशाने तरंगणारा जग सगळ्यात मोठा फ्लोटिंग सोलर फार्म तयार केलेला आहे. लक्षात ठेवा, सिंगापूरने. तर या ठिकाणी बघा सिंगापूर देश आहे. सिंगापूर हा आशिया खंडामधला देश आहे. सिंगापूरची राजधानी बघा सिंगापूर सिटी. सिंगापूरचं चलन आहे सिंगापूरचं डॉलर. आणि सिंगापूरचे राष्ट्रपती आहेत हलिमा याकूब. कोण आहेत? हलिमा याकूब. सिंगापूरचे प्रधानमंत्री कोण आहेत? ली सिन लुंग. तर इथं बघा आपला जगातील सर्वात मोठाचा विषय चालू आहे. तर जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे आपल्याला माहीत पाहिजे. आशिया खंड आहे. कोणता? आशिया. सगळ्यात मोठा महासागर आहे प्रशांत महासागर.
सगळ्यात मोठी जी काही नदी आहे तिचं नाव आहे ॲमेझॉन नदी. पुढचा प्रश्न आहे बघा, 22 मार्च 2021 बिहारचा कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर 22 मार्च 2021 बिहारचा 190वा स्थापना दिवस साजरा केला. कितवा 190वा स्थापना दिवस. बिहार राज्याची स्थापना 22 मार्च 1912 झाली होती आणि 2021 बिहारचा 190वा स्थापना दिवस साजरा केला. तर या ठिकाणी आपला विषय चालू आहे बिहार राज्य. स्थापना 22 मार्च 1912 झाली. राजधानी पटना आहे. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत फागू चौहान. मुख्य न्यायाधीश आहेत संजय करोल. बिहारचे 3 शेजारील राज्य कोणते कोणते आहेत? पहिले झारखंड, दुसरे उत्तर प्रदेश, तिसरे पश्चिम बंगाल. असे एकूण 3 शेजारील राज्य आहेत, आलं लक्षात. त्याचबरोबर बघा, बिहारचे लोकनृत्य कोणते कोणते आहेत? तर बघा, पाईका, बिराह आणि सोहर हे काय आहेत? बिहारचे लोकनृत्य आहेत. बिहारमध्ये लोकसभेचे एकूण 40 सदस्य आहेत, राज्यसभेचे 16 सदस्य आहेत आणि विधानसभेचे 243 सदस्य आहेत. तर आपण काही महत्त्वाचे राज्याचे स्थापना दिवस डिस्कस करूयात. त्रिपुरा राज्याची स्थापना केव्हा झाली? 21 जानेवारी 1972 त्रिपुरा राज्याची स्थापना झालेली आहे. कर्नाटक राज्याची स्थापना केव्हा झाली? तर बघा, 1 नोव्हेंबर 1956 कर्नाटकची स्थापना झालेली आहे. नागालँड राज्याची स्थापना 1 डिसेंबर 1963 झालेली. 1 डिसेंबर 1963. छत्तीसगड राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 झालेली. 1 नोव्हेंबर 2000. आणि मणिपूर राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 झाली. भारताची पहिली बुद्धिबळ अकॅडमी कोणत्या राज्यामध्ये स्थापन केली जाणार आहे? तर भारताची पहिली बुद्धिबळ अकॅडमी ही उडिसा राज्यामध्ये स्थापन केली जाणार आहे. कोणत्या? उडिसा राज्यामध्ये, आलं लक्षात. त्या ठिकाणी बघा, उडिसा राज्य आलेलं आहे. राजधानी बघा, भुवनेश्वर आहे. उडिसा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 झालेली. 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री नवीन पटनायक बिरजू जनता दल पार्टीचे. राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि मुख्य न्यायाधीश आहेत एस मुरलीधरन. 4 शेजारचे राज्य कोणते कोणते आहेत? पहिले बघा पश्चिम बंगाल, दुसरे झारखंड, तिसरे छत्तीसगड, चौथे आंध्र प्रदेश आणि पाचवं आहे तेलंगणा. उडिसामधील जे काही चिल्का सरोवर आहे, भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. भारतातील सगळ्यात मोठं जे काय आपलं धरण आहे कोणतं? त्याचं नाव आहे बघा हिराकूड धरण. कोणतं? सगळ्यात लांब हिराकूड धरण हे उडिसामधील महानदीवर स्थित आहे. अब्दुल कलाम द्वीपा उडिसाच्या तटावर स्थित आहे. त्याच्याबरोबर आपण बघा, भारतामधील जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या त्याला रिव्हिजन मारूयात. 26 जानेवारी 2021 जी काही आपली प्रजासत्ताक दिवसाची जी काही परेड आहे त्यामध्ये फायटर प्लेन उडवणारी भारताची पहिली महिला फायटर कोण आहे? भावना कांत आहे, लक्षात ठेवा, भावना कांत. त्याचबरोबर कोविड-19 वॅक्झिन म्हणजे जी काही आपली लस आहे ती बघा भारतीय मनीष कुमार आहे. त्यांनी सर्वात पहिल्यांदी कोविड-19 जी काही लस आहे ती स्वतः घेतलेली. केव्हा? त्यांचं नाव आहे बघा मनीष कुमार. भारताचं पहिलं जे काही एथोनॉल प्लँट आहे तो छत्तीसगडमध्ये स्थापन केला जाणार आहे. देशातील पहिला चमडा पार्क हा उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थापन केला जाणार आहे.